हरिओम आणि नमस्कार मित्रांनो, मी महाजन गुरुजी न्यूज डंकाच्या या डिजिटल माध्यमातून आपल्या सर्वांशी आज संवाद साधत आहे। मित्रांनो, महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये शिवलिंगाचं पूजन हे सर्वश्रेष्ठ मानलं आहे। आपल्या संपूर्ण भारतवर्षामध्ये द्वादश ज्योतिर्लिंग अत्यंत श्रेष्ठ आहेत। भारताच्या उत्तर किनाऱ्यापासून दक्षिणेच्या भागापर्यंत प्रत्येक ठिकाणी हे 12 ज्योतिर्लिंग वेगवेगळ्या ठिकाणी ऋषीमुनींनी पूर्वीच्या काळापासून स्थापन करून ठेवले आहेत। या शिवलिंगाचं रहस्य काय आहे, या शिवलिंगाची उत्पत्ती कशी झाली, शिवलिंगाचं महत्त्व काय आहे, शिवलिंगाचं पूजन कसं करावं, शिवलिंग सर्वप्रथम कुठे उत्पन्न झालं, हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ शकता। तर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। अजूनही आपण आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, शेअर करा। जर आपण वेगवेगळ्या डिजिटल माध्यमातून हा व्हिडिओ पाहत असाल तर आम्हाला फॉलो जरूर करा। मित्रांनो, शिवलिंग हे काय आहे, तर शिव आणि शक्ती यांच्या मिलापाचं एकरूप स्वरूप मानलेलं आहे। ज्यावेळी आपण शिवलिंगाचं स्वरूप पाहतो, वरचा जो भाग असतो त्याला शिवलिंग म्हटलं जातं आणि जी खालची बाजू असते ती पार्वतीची योनी असं समजलं जातं। याच्याही पुढे जाऊन बघायचं असेल तर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर अर्थात ब्रह्मा विष्णू आणि शिव या तिघांचं एकरूप स्वरूप म्हणजे हे शिवलिंग मानलेलं आहे। जो खालचा भाग असतो त्याला ब्रह्मपृष्ठ म्हटलं जातं, जो योनीचा भाग आहे त्याला विष्णू योनी म्हटलं जातं आणि जो वरचा भाग आहे त्याला महेश्वर किंवा शिवलिंग म्हटलं जातं किंवा महालिंग म्हटलं जातं। हे ब्रह्मा विष्णू महेश्वर या तीनही शक्तीचं एकरूप स्वरूप असल्या कारणानं शिवाची पूजा आपल्या भारतवर्षामध्ये वैदिक परंपरेपासून चालत आलेली आहे। जर आपण ब्रह्माचं स्वरूप पाहिलं, विष्णूचं स्वरूप पाहिलं आणि शिवाचं स्वरूप पाहिलं तर या तिघांमध्ये शिवाचं अर्थात महेश्वराचं स्वरूप हे काही अनार्य काळापासून आहे असे काही तत्वज्ञ सांगतात। परंतु वैदिक काळामध्ये वेदातील जे पहिला वेद मानला जातो त्या ऋग्वेदामध्ये सुद्धा सर्वाधिक स्तोत्र ही शिवाची संदर्भातच आहेत आणि शिवलिंगाचं महिमान कथन करणारी आहेत। आता प्रत्येक ठिकाणी एक उत्पत्ती असते, स्थिती असते आणि लय असतो। जसं ब्रह्माजीची कथा आपल्याला माहिती आहे तशी शिवाची कथा कधी आहे, शिवाची या शिवलिंगाची उत्पत्ती कशी झाली, तर या संदर्भात सुद्धा एक सुंदर कथा पुराणामध्ये आलेली आहे। आपो नारायण अर्थात जलामध्ये निवास करणारा, क्षीरसागरामध्ये निवास करणारा विष्णू आणि त्याच्या विष्णूच्या नाभीतून उत्पन्न झालेलं कमळ आहे। या कमळामध्ये कमलाधिपती ब्रह्मदेव उत्पन्न होतात आणि हे ब्रह्मदेव आपल्या मार्गाने खालच्या बाजूला विष्णू मार्गाकडे, विष्णुदेवाकडे येऊ लागतात आणि विष्णू त्यांना सृष्टी उत्पत्तीचं आणि सृष्टी निर्मितीचं कार्य प्रदान करतात। सृष्टी उत्पत्ती झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवाच्या मनामध्ये अहंकार उत्पन्न होतो आणि समस्त ऋषी मुनिवरांना ते सांगू लागतात की मी निर्माता आहे, माझ्यापासून सर्व सृष्टी उत्पन्न झाली आहे, त्यामुळे मी पूजनीय आहे। त्यावेळी महाविष्णू त्या ठिकाणी प्रगट होतात आणि त्यांना स्वतःच्या स्वरूपाचं वर्णन करायला किंवा स्वतःच्या स्वरूपाचं महत्त्व पटवून द्यायला मदत करतात। मात्र ब्रह्मदेव त्या गोष्टीलाही मान्य करत नाहीत आणि ब्रह्मामध्ये आणि विष्णूमध्ये त्यावेळी युद्ध आरंभ होतं। ह्या दोघांचं युद्ध आरंभ होत असताना, वादविवाद आरंभ होत असताना त्या ठिकाणी खूप उंच असा स्तंभ उत्पन्न होतो आणि आकाशवाणी होते की जो या स्तंभाचा अंत शोधून येईल तो या दोघांमध्ये महत्त्वाचा किंवा या दोघांमध्ये पूजनीय असेल। ब्रह्मदेव सांगतात की मी वरच्या दिशेला जातो, त्याप्रमाणे ते वरच्या दिशेला जाऊ लागतात। विष्णू पाताळ लोकामध्ये खालच्या दिशेला जाऊ लागतात, परंतु विष्णूला शेवटपर्यंत त्याचं स्तंभाचं महात्म्य कळत नाही किंवा स्तंभाचा अंतिम दिशा किंवा अंतिम क्षण कळत नाही, कारण ही सर्व माया ही ब्रह्माच्या प्रीत्यर्थ, ब्रह्माला स्वतःचं महात्म्य आणि स्वतःच्या मर्यादा समजाव्यात यासाठीच शिवाने उत्पन्न केलेली असते। पुन्हा निराश होऊन विष्णू स्वतःच्या स्थानावरती येतात। ब्रह्मदेवही वरच्या दिशेने वरपर्यंत जातात, परंतु त्याचा आधी अंत कळत नाही। तरीही ब्रह्मदेव त्या ठिकाणी येतात आणि येताना एक केतकी पुष्प घेऊन येतात आणि सांगतात की हे पुष्प मला दिसलं आहे आणि या ठिकाणी मी पाहिलं आहे की या शिवाचं, या लिंगाचं वरचं भाग हा अंतिम क्षणामध्ये मी पोहोचलो होतो। त्यावेळी ब्रह्माने मुखातून जे वाईट वर्तन केलं आहे, खोटं बोललेलं आहे, त्यामुळे शिव त्या ठिकाणी प्रगट होतात आणि सांगतात की आधी आणि अंत नसलेलं हे स्वरूप आहे, त्याचा अंत कुठेही लागू शकत नाही। आणि त्यावेळी ब्रह्माच्या मुखातून, ब्रह्माला पूर्वी 5 मुख होती, त्यातील एका मुखातून ज्या ब्रह्मदेवामुळे चुकीचं वाक्य वर्तन केलं होतं, खोटं बोललेलं होतं,
ते ब्रह्मदेवाचं मुख शिवाच्या नासिका रंध्रातून उत्पन्न होणारा जो भैरव आहे त्या भैरवाच्या नखाने कापलं जातं आणि त्यानंतर भैरवाला त्या ठिकाणी काशिकापुराचा निवास करण्यासाठी शिवाकडून सांगितलं जातं। काशीचा अधिपती किंवा काशीचा कोतवाल म्हणून भैरवाचं स्वरूप मानलं आहे आणि शिव ब्रह्माला त्या ठिकाणी शाप प्रदान करतात की कलियुगामध्ये केवळ ब्रह्मदेवाचं पूजन कोणीही कधीही करू शकणार नाही। ज्यावेळी ब्रह्मा विष्णू महेश्वर हे एकत्र असतात त्याचवेळी ब्रह्मदेवाचं पूजन होईल। त्यानंतर शिवाच्या द्वारे ब्रह्मदेवाला शापोद्धार होतो। तर या ठिकाणी ब्रह्माने आणि विष्णूने जो वाद उत्पन्न केला त्या वादाच्या निवारण करण्यासाठी शिवाची उत्पत्ती झाली आणि ते सर्वप्रथम शिवलिंग मानलं जातं। ब्रह्मा कोण आहे तर ब्रह्माला जनरेटर मानलेलं आहे, निर्माणकर्ता मानलं आहे। विष्णू कोण आहे तर विष्णूला ऑर्गनायझर मानलेलं आहे, स्थितीकर्ता आहे। शिव कोण आहे तर तो डिस्ट्रॉयर मानलेला आहे, लयकर्ता आहे। आमचे सद्गुरु सांगतात की ब्रह्मा ही कल्पना शक्ती आहे, विष्णू ही निरीक्षण शक्ती आहे, तर शिव ही निर्णय शक्ती आहे। उत्पत्ती स्थिती आणि लय अर्थात ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर या तीनही शक्तीच्या प्रीत्यर्थ या ब्रह्मा विष्णू महेश्वराच्या एकत्रित स्वरूपामध्ये शिवलिंगाचं पूजन केलं जातं। मित्रांनो, उत्पत्ती स्थिती आणि लय यांच्या प्रीत्यर्थ ब्रह्मा विष्णू महेश्वर यांचं स्वरूप मानलं आहे। याच्याही पलीकडे दोन तत्व आहेत ज्याला तिरोभाव आणि अनुग्रह असं शास्त्रकर्त्यांनी सांगितलं आहे। हा तिरोभाव म्हणजे काय? जसं आपण एक बीज पृथ्वीमध्ये अर्पण करतो तर त्यातून उत्पत्ती होते, नवनिर्मिती होते, हे ब्रह्मदेवाचं कार्य आहे। त्या वृक्षाचं स्थिरता असते किंवा त्याला मेंटेन केलं जातं, जनरेट केलं जातं, हे विष्णू शक्तीचं कार्य आहे। आणि शेवटी त्या वृक्षाचा अंतिम क्षण आल्याच्या नंतर जेव्हा डिस्ट्रॉय होतो, ते वृक्षाचा नाश होतो, हे शिवतत्वाचं किंवा शिवशक्तीचं कार्य आहे। अशा पद्धतीने या तीन शक्ती तर आहेत, पण त्याच्याही पलीकडे जाऊन दोन शक्तींचं वर्णन केलं आहे। तिरोभाव म्हणजे काय? तर नवनिर्मितीच्या पूर्वीचा जो क्षण आहे, नवनिर्मिती होण्याच्या पूर्वी जे बीजामध्ये कवचामध्ये स्थिर राहिलेली जी शक्ती आहे त्याला तिरोभाव म्हटलं जातं। आणि उत्पत्ती स्थितीला याच्याही पलीकडे जाऊन ज्यावेळेस मुक्ती होते त्याला अनुग्रह शक्ती असं म्हटलं जातं। या मुक्तीच्या गोष्टीचा अधिपतीही शिव मानलेला आहे। म्हणूनच वेदामध्ये शिवाला शिवकल्याणकर्ता किंवा शिवसंकल्प मस्तू असं म्हटलं जातं। उत्पत्ती तत्व हे ब्रह्माच्या अधीन आहे, स्थिती तत्व हे विष्णूच्या अधीन आहे। उत्पत्ती तत्व कसं आहे तर पंचमहाभूतापैकी हे ब्रह्मदेवाच्या पृथ्वी तत्वाचं मानलं आहे। जलतत्व हे स्थिती तत्व मानलं जातं, म्हणूनच हे विष्णूच्या अधीन आहे, याला आपो नारायण म्हटलं जातं। आणि लय तत्व हे अग्नितत्वाच्या अधीन मानलं आहे, याला शिवाच्या अधिपत्याखाली आलेलं आहे किंवा शिव याचा अधिपती देवता मानला जातो। तिरोभाव जो आहे हा उत्पत्तीच्या पूर्वीचं बीज मानलं आहे आणि याला वायुतत्वाचं आधिपत्य दिलं आहे। तर अनुग्रह किंवा मुक्ती जी आहे तर ही आकाश तत्वाच्या आधिपत्याखाली दिलेली आहे। याप्रमाणे ह्या पंचमहाभूताच्या संस्कारातूनच हे संपूर्ण विश्व उत्पन्न झालं आहे। आणि ज्यावेळी उत्पत्ती आणि स्थिती या दोघांमध्ये द्वंद्व उत्पन्न होतं त्याचवेळी शिवाचं शिवलिंग प्रकट होतं। अर्थात जी निर्णय क्षमता आहे ती निर्णय क्षमता त्यावेळी प्रभावी होते आणि हे द्वंद्व नाश करण्याचं कार्य ते करत असतं। म्हणूनच शास्त्रकर्त्यांनी शिवाला अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे। शिवाचे दोन स्वरूप मानले आहेत, एक भद्र स्वरूप आहे आणि एक रुद्र स्वरूप आहे। म्हणूनच आपण शिवाची प्रार्थना करताना म्हणतो की कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि। अर्थात कर्पूराप्रमाणे श्वेत सफेद रंग असणारा सुद्धा शिव आहे, हे शिवाचं भद्र स्वरूप आलं, कल्याणकारी स्वरूप झालं। आणि तोच शिव ज्यावेळेस तृतीय नेत्र उघडतो आणि त्या ठिकाणी आपलं रुद्र स्वरूप प्रकट करतो त्याला शिवाचं रुद्र स्वरूप मानलं आहे। ते कृष्ण वर्णामध्ये काळ्या वर्णामध्ये अंकित केलेलं आहे। ही भद्रशक्ती आणि रुद्रशक्ती ह्या दोन्हीही शिवाच्याच अधीन आहेत। या शिवाला तीन अंक अत्यंत प्रिय आहे। त्रिशक्तीचा अधिपती तो आहे, अर्थात सती पार्वती आणि गंगा या तीन शक्तींचा अधिपती शिव आहे। त्याने नाश केलेला जो राक्षस आहे त्याला त्रिपुरासुर असं म्हटलं जातं। त्याला आवडणारं जे सर्वश्रेष्ठ आहे ते त्रिपुंड आहे। तीन प्रकारचं जे कपाळावरती आपण गंध लावतो त्याला त्रिपुंड असं म्हटलं जातं। त्रिदलांचं
बेलपत्र शिवाला अत्यंत प्रिय आहे। हा शिव त्रिनेत्रधारी आहे। त्रिशूल हे त्याचं सर्वश्रेष्ठ अस्त्र मानलं आहे। म्हणूनच बिल्वपत्र अर्चन करताना जो शिवाचा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे, त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम चित्रायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम, असा हा शिव महिमा अत्यंत श्रेष्ठ आहे। आणि शिवाचं वर्णन यासाठी ऋषी मुनिवरांनी अत्यंत श्रेष्ठ पद्धतीने केलेलं आहे। शिव उपासनेसाठी अर्थात शिव उपासना करताना प्रत्येकाने शिवाची साधना केली आहे आणि शिवाने भोलेनाथ बनून, पार्वती परमेश्वर बनून, आशुतोष शिवशंकर बनून, शशिशेखर बनून प्रत्येकाला आशीर्वाद प्रदान केला आहे। दितीचे दैत्य असतील, धनुचे दानव असतील, मनुपासून उत्पन्न झालेले मानव असतील किंवा आदितीपासून उत्पन्न झालेले देव असतील, या सर्वांना उपासनेसाठी अनुकूल देवता कुठली वाटते तर ती शिव वाटते। अमृत प्राशन करतात त्यांना देव म्हटलं जातं आणि जो विष प्राशन करूनही अमृताप्रमाणे वर्तन करतो त्याला महादेव म्हटलं जातं। असा हा शिव आहे आणि असा हा शिव महिमा आहे। या शिवलिंगाचं रहस्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवं। शिवाचं जे स्वरूप आहे हे शिवलिंगाचा जो पुढचा भाग असतो, जल विसर्जन होणारा भाग, हा नेहमी उत्तरेच्या दिशेला असतो। उत्तर दिशा ही वर्धन करणारी दिशा आहे। पृथ्वीची जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती उत्तर दिशेला आहे, म्हणून शिवावरती अर्पण केलेलं जल हे नेहमी उत्तर दिशेला जात असतं आणि ते जल कधीही उल्लंघून जाऊ नये। शिवाला प्रदक्षिणा करताना नेहमी अर्धी परिक्रमा करावी, पूर्ण परिक्रमा शिवलिंगाच्या वरती अर्पण केलेल्या द्रव्याला ओलांडून जाऊ नये यासाठी निषिद्ध मानलेली आहे। आजच्या काळामध्ये सुद्धा विज्ञानाच्या क्षेत्रात जर विचार करायचा झाला, जे ॲटॉमिक न्यूक्लिअर रिॲक्टर्स आहेत त्यांची रचनासुद्धा शिवलिंगाप्रमाणे केलेली आपल्याला आढळेल। जे ॲटॉमिक सेंटरची रचना आहे ती एखाद्या शिवमंदिराप्रमाणे घुमटाकार असते आणि ज्या ठिकाणी प्रत्यक्ष अणू ठेवले जातात त्याचं जे स्वरूप आहे ते शिवलिंगाप्रमाणेच केलेलं आहे आणि कंटिन्यू त्याच्यावरती पाणी असतं आणि त्यातून जे रेडिएशन्स बाहेर येतात ते सुद्धा उत्तर दिशेलाच बाहेर काढले जातात आणि ते सुद्धा कुणी उल्लंघून जात नाही। असंच शिवाला प्रत्येक वेळी जलप्रिय आहे आणि शिवावरती अर्पण केलेलं जल हे कधीही कोणी प्राशन करत नाही, कारण शिवलिंगाचा जो खालचा भाग आहे ज्याला विष्णू योनी किंवा पार्वतीच्या योनीचा भाग मानला जातो, त्या ठिकाणी शिवाचे शिवगण हे निरंतर ते जल प्राशन करण्यासाठी बसलेले असतात। म्हणून शिवाला स्पर्श झालेली गोष्ट हे संपूर्णपणे शिवाला प्रदान केली जाते, ती परत आपण घेत नाही। शिवाला अर्पण केलेलं श्रीफळसुद्धा कधी फोडून अर्धा भाग आपल्याला प्रसाद म्हणून घेता येत नाही, हे परिपूर्णपणे शिवाला अर्पण केलं जातं। या शिवाचं किंवा शिवमहिम्याचं वर्णन करताना पुष्पदंत या गंधर्व राजांनी शिवमहिम्न स्तोत्रामध्ये एक अत्यंत सुंदर स्तोत्र, हे संपूर्ण स्तोत्र सुंदर जरी असलं तरी त्यातील एक श्लोक हा शिवमहिमा प्रत्यक्षपणे वर्णन करणारा आहे। असितगिरी समस्यात कज्जलम सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखित यदि गृहित्वा शारदा सर्वकाले तदपितव गुणानां मीशपारन्न याती। अर्थात शारदने आपल्या संपूर्ण आयुष्यभरामध्ये या शिवाचा महिमा लेखन करण्याचा प्रयत्न केला तरीही त्याचा छोटासा क्षण किंवा छोटासा अंशसुद्धा लिखित होऊ शकत नाही। असा हा शिव कल्याणकारी देवता आहे आणि महाशिवरात्रीला याचं सर्वश्रेष्ठ पूजन केलं जातं। मित्रांनो, आज आपण शिवाच्या या गुप्त रहस्याला जाणून घेतलं, शिवलिंगाच्या स्वरूपाला जाणून घेतलं। अशाच पद्धतीचे वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओ आपण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा। या ठिकाणी आपण महाजन गुरुजींना आज्ञा द्या। हरिओम आणि नमस्कार।